हिंगोली शहरातील तलाब कट्टा परिसर मोची गल्ली गाडीपूर या भागात 200 वर कुटुंबीय 40 ते 50 वर्षांपासून वास्तव्य करतात, परंतु याच परिसरात असलेल्या जलेश्वर तलावाच्या विकासाच्या नावाखाली इथं वास्तव्य करणाऱ्या कुटुंबियांना अतिक्रमण हटवण्यासाठी तहसील कार्यालयानं नोटीस बजावल्यात, त्यामुळे संतप्त झालेल्या अतिक्रमण धारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे. आमच्या पुनर्वसनाचा विचार केल्यानंतरच आम्हाला त्या ठिकाणाहून हलवण्यात यावं, अन्यथा नाईलाजानं आम्ही आत्मदहन करू आणि याला प्रशासन जबाबदार राहील असं जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हणण्यात आलंय. त्यामुळे अतिक्रमणाचा मुद्दा आता गाजण्याची शक्यता आहे. 50 वर्ष झाली तिथे थांबून राहून आणि आता अचानक कसं काय उठू शकते? आम्हाला उठवायचं असलं तर मग आम्हाला बांधून द्या आणि बांधून दिलं तरच उठणार आणि नाही बांधून दिलं तर आम्ही उठणार नाही. आम्हाला तिथंच राहू द्या आणि नाही तर आम्हाला तिथंच राहू द्या. सर, आम्ही 50 वर्षापासून इथं राहतो, चिखलात राहतो, आमच्या घरानं पाणी घुसतंय, तरी आमची तुमच्याकडे तक्रार काहीच केली नाही. एवढ्या समस्या चिखला गाळ्यात आम्ही मुलं बाळ घेऊन राहतो, आम्ही तुम्हाला तक्रार काहीच केली नाही आणि तुम्ही याच्यातून बी आम्हाला म्हणाले उठा उठा, एवढ्या परिवारानं कुठं जायचं? हा, आम्हाला घरं द्या, लाईट नळ पाणी द्या. सर, तुम्ही आम्हाला उद्या घरं द्या, आम्ही उद्या इथून जाऊ शकतो. आमचा असा काही म्हणण्याचा नाही आणि आम्ही सर्व बी एवढे परिवार आहेत, एवढे बी आमचे सर्व परिवार कमावून खाणारे आहेत. ज्याच्या खाली घरी कमावणार नाही सर, ते भुके झोपणार आहेत. बस आम्हाला दुसरं काहीच लागत नाही, आम्हाला घर द्या, पाण्याच्या लाटाच्या सुविधा द्या. सर, आम्ही असे तुम्हाला म्हणू द्याचं काम नाही पडत आमचं, आम्ही बोरिया बिस्तर घेऊन आम्ही निघून जातो. आम्हाला पक्का घर द्या, नळ द्या, लाईट द्या, तेव्हा आम्ही तिथून हलणार, नाहीतर तिथून आम्ही कोणी जर आलं तर आम्ही हलणार नाही, नाहीतर ते मरतील, नाहीतर आम्ही मरू.